इथले 20 कर्मचारी प्रकाश दुरी यांचा सांगली फिडरवर काम करत असताना अपघात झाला, त्यामुळे दुरी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. सावंतवाडी ग्रामीण 2 अंतर्गत कार्यरत असणारे प्रकाश तुरी यांचा अपघात झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. प्रकाश तुरी हे विद्युत खात्यात बाह्य स्तोत्र कामगार म्हणून कार्यरत होते. 29 ऑक्टोबर रोजी विद्युत तांत्रिक बेरोजगार सहकारी संस्थेचा संप होता. त्या दिवशी सावंतवाडी येथील उपकेंद्रात इनकमर केबल स्पार्क झाल्याने त्यावरील लोड सांगेल फिडरवर वळवण्यासाठी प्रकाश तुरी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामावर बोलवून घेतले. त्यावेळी सांगेल फिडरवर काम करत असताना त्यांना अपघात होऊन ते जखमी झाले, त्यामुळे त्यांना शारीरिक इजा झाली असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अशोक सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी संजू परब, प्रमोद गावडे, शेखर गावकर, सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. आता घट नाही तुमचा काय कोण असता घरातला भाऊ असता तर तुम्ही सोडला असता विषय आपण सोडला असं मला सांगा ना ऑर्डर कुठे आहे. ऑर्डर दिलेली असते गणेश चतुर्थीच्या अगोदर 2 दिवस अगोदर 65 लाखाचा खोटा चेक दिला. चेकचे पैसे उठले काय, चेकचे पैसे उठले का मला सांगा. तुम्ही आता काम करून घेता, पैसे पोचलेत का त्यांना. तुम्ही काम आधी कसं करून घेता मला लेखी द्या. मला मला लेखी पाहिजे आता. तुम्ही काम करून घेताय ना, मग तुम्ही जबाबदारी तुमची. काम तुम्ही करून घेतलाय, 6 महिन्याचा पगार तुमच्याकडे शिल्लक आहे. तुम्ही तुमच्याकडून जाते ना ही डेपुटी, डेपुटी म्हणून तुमची जबाबदारी नाही ना. मी त्या दिवशी तोच पाटील साहेबांना हा विषय मांडला मी. तुम्ही 6 महिन्याचा पगार नाही देता, काम कसे करून घेता तुम्ही. बिल जशी येत तशी पाठवतो. हो बरोबर आहे, पण पगार दिला का. बरोबर आहे, आपण पण त्या मला सांगा. हा वरिष्ठ करायला सांगतो पगार तकले नाही पण तटले. मग तुम्ही काम कसं, तुम्ही काम बंद होतो तुम्ही चढवला तसं मला सांगा. तुमच्याकडे माझा लेखी लेखी पुरावा आहे. एसीनी दिलेला काम बंद आहे म्हणून आणि तुम्ही चढवलाय. म्हणजे आता जबाबदार फिक्स करूया ना. तुम्ही जबाबदार काय तो हो काय कमी जास्त मागे तसा माणूस मेला.